दरम्यान धनराज विस्पुते यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला, त्यावेळेला त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। नाशिक पदवीधर मतदारसंघाचा उत्कंठा ही शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती। सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, तर जे भाजपचे प्रबळ दावेदार म्हटले जात होते, इच्छुक उमेदवार होते धनराज विस्पुते, त्यांचं नेमकं काय झालं जाणून घेऊयात। सर, आपण अर्ज भरण्यासाठी इथपर्यंत आला होता, आपण अर्ज भरलाय का? हो, अर्ज भरलाय। पण मग तो भाजपकडनं भरलाय, अपक्ष भरलाय, कसा भरला? भाजपकडून भरलेला आहे। आपल्याला एबी फॉर्म मिळाला? नाही, एबी फॉर्म नाही मिळाला। पण मग एबी फॉर्म कोणाला मिळाला? म्हणजे धनंजय जाधव देखील होते, आपण देखील इथे आहात, कोणालाच मिळालं नाही। अच्छा, पण नेमकी काय खेळी झाली? खेळी म्हणता येणार नाही ती, आला लक्षात, पक्षाचा निर्णय आला लक्षात, त्याच्या तुम्ही मलाही सांगता येणार नाही। हां, पण तुम्ही अनेक अनेक दिवसांपासून तुम्ही तयारी करत होतात, ह्या क्षणाची वाट बघत होतात, पक्षाकडून तुम्हाला अधिकृत उमेदवारी मिळेल, परंतु नेमकं काय झालं? नाही, आता पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही नोंदणी केली, कामही करतो, 30 वर्षापासून भाजपमध्ये काम करतोय मी, आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करत असतो। पण आता तुम्ही भविष्यामध्ये काय करणार? तुमची उमेदवारी तशीच पुढे चालू ठेवणार आहात, काय करणार ते आम्ही ठरवू, आता कसं अलग लक्षात चर्चा करू, पार्टीशी चर्चा होईल आणि मग ठरवू त्याच्यावरती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।